तर मित्रांनो, निघालो आता मुंबईच्या दिशेने आणि समोर बघताय तिथे, तिथून मी खाली उतरलोय. तिथे आमची वाडी आहे आणि हा इकडे गेला गोव्याला, इकडे मुंबईला. तर मित्रांनो, हे खारेपाटण हे गाव. तर चला निघूया परतीच्या प्रवासाला, परत खारेपाटण ते मुंबई. मित्रांनो, फार कठीण आहे पण आज एका दिवसात तर जमणार नाही. आता संध्याकाळचे 4 वाजले तर मी मध्ये कुठेतरी स्टे करणार आहे, पण जेवढा जमेल मला तेवढ्या पुढे मी जाणार आहे. जेवढं जमेल तेवढं पुढे मी रनिंग करणार आहे आणि तिथे कुठेतरी रात्री स्टे करून मग उद्या कंटिन्यू करून मुंबईला पोहोचणार. तर चला जाऊया. मला लांजाच्या पुढे मी प्लॅनिंग केलं होतं, लांजाच्या पुढे मला घुसवून करायचं होतं, पण आत्ता लांजाला पोहोचेपर्यंत अजून अर्धा तास लागेल, तर अंधार पडतो आहे. तर म्हणून मी म्हटलं तर आता तर घोपराऊन करूया आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं तर मी दाखवेन. तर चला, लांजापर्यंत किती वेळ लागेल माहीत नाही, जाऊया पुढे. चला मित्रांनो, अंधारामध्ये दाखवण्यामध्ये काय गोप्रो जस्टिस करणार नाही, म्हणून मी आताच ऑन केलं आहे. माझं प्लॅनिंग होतं हात थांबायच्या पुढे लांजा सोडून हात थांबायच्या पुढे शूट करायचं प्लॅनिंग होतं, पण तिथपर्यंत पोचणं कठीण आहे आता, कारण ऑलरेडी 6 वाजलेत. तर तिथे पोचेपर्यंत अंधार होईल, तर अंधारामध्ये गोप्रो कसा ऑन करू मी. इथून लांजा 14 किलोमीटर आहे इथून लांजा.
शो चाललाय ते लांजापर्यंत आणि लांजा क्रॉस झाला आणि लांजाच्या पुढे गेला तर सिंगल वे हायवे ना तसाच आहे अजूनपर्यंत आणि मला तो तुम्हाला दाखवायचा होता पण आता पोहोचेपर्यंत अंधार होतो त्यामुळे मी दाखवू शकत नाही. आत्ताच एस टी मित्रांनो एस टी बंद आहेत पण ही एस टी एकच चालू दिसते फक्त एवढ्या वेळा नंतर मला ही पहिली एस टी मी बघायला मिळते राधापूर डेपोची आहे. लोकांच्या खूप हाल होत आहेत एस टी बंद असल्यामुळे खेडोपाड्यामध्ये मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि प्लस बाजार हाट करण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. एस टी पूर्ण सुरळीत चालू होऊन द्या परत. आता प्रॉब्लेम असा आहे की एस टी महामंडळ म्हणतं आहे की शासनामध्ये विलीनीकरण करा आणि शासन म्हणतं आहे आम्ही कसे करू तर आता कसा काय प्रॉब्लेम आहे ते त्यांच्या ज्ञानात माहिती आहे. आपण सर्वसामान्य माणसं एवढीच प्रार्थना करतो की एस टी पूर्ण चालू होऊ द्या कारण एस टीवरती आपलं जीवन अवलंबून आहे गावखेड्यामधून. यांना काय झालं रस्त्यामध्ये अडवून रस्त्याची अशी कंडिशन आहे कुठून जाऊ. रस्त्यामध्येच बंद पडलं आहे याच्या अशा कंटेनर्समुळे तर ट्रॅफिक जाम होते पण आता हा हायवे मोकळा आहे म्हणून ठीक आहे. पण आता हायवे जर मुंबईच्या ठिकाणी बंद पडला ना तर ट्रॅफिक जामच जाम. तर इथपर्यंत मित्रांनो मुंबई गोवा आहे हायवेचं काम अधुरं आहे. तुम्ही बघताय ना हे अजून जुना रस्ता आहे तसंच आहे तसंच आहे असं नाही पण त्याच्यापेक्षा पण कंडिशन खराब आहे या रस्त्याची. मध्ये खड्डे येतात तर फोर व्हीलरला काय प्रॉब्लेम नाही पण टू व्हीलरला खूप प्रॉब्लेम होतो. ट्रकवाला थुंकला माझ्या कॅमेऱ्यासमोर. करण्यासाठी आणि या कटमधून निघून सरळ गेला आहे आणि हा जुना रस्ता आपला जुन्या रस्त्यावरती गाडी करणं मजा येते. माझं टार्गेट होतं आता लांजा क्रॉस करणं कुठल्याही परिस्थितीत लांजा अंधार होईपर्यंत लांजा क्रॉस करणं टार्गेट होतं
किती जमतंय का माहीत नाही, पण मी प्रयत्न करतो, कारण पुढे लांजा क्रॉस केल्याच्या नंतरच मी स्टे करेन कुठेतरी. जर लांजाला मी स्टे केले तर काय फायदा नाही, परत मला दुसऱ्या दिवशी परत मला स्टे करावं लागेल कुठेतरी मुंबईला पोचायला, कारण ते लांजा ते मुंबई डिस्टन्स भरपूर आहे. म्हणून मी शक्यतो प्रयत्न करतो लांजाच्या पुढे क्रॉस करणं. आणि तुम्हाला मी म्हटलं ना हातकांब्याच्या पुढचा जो सीन मला तुम्हाला दाखवायचा होता ओक्टोमधून, तो अतिशय सिनिक आहे मित्रांनो, पण मला त्यावेळेला सनसेटला पोचायचं होतं ते, पण सनसेटला पोचणं कठीण आहे. अरे बाप रे, कसं करू काय करू आणि कसं तरी मी केलं, पण आता रिटर्न जर्नीला मला माइंड फ्री आहे मी, कारण शूट झालं नाही झालं मला काय फरक नाही पडत, तर मला फक्त घरी पोचायचं आहे रिटर्न जर्नीला, त्यामुळे मी एवढं टेन्शन घेत नाही शूट झालं की नाही झालं याचं, कारण ऑलरेडी मी तुम्हाला मुंबई ते गाव हे शूट करून दाखवलं आहे, आणि आत्ता रिटर्न जर्नीला नाही दाखवलं तरी मला काय एवढं फिलिंग होत नाही, आणि मला वाटतं तुम्हाला पण काय वाईट वाटणार नाही माझ्या व्ह्यूअर्सना, कारण मी मोस्टली जेवढं माझ्याने जमेल तेवढं मी मुंबई ते गाव हे शूट करून दाखवलं. आहे ना ट्रक तो मला वाटतं मच्छीचा ट्रक आहे, कारण खूप वास येतो मच्छीचा, त्याला वास करू आपण.
ते जरा SBI ATM है तो मी ते जरा पैसे विड्रॉ करतो। लांजाच्या पुढे अंधार पडलाय, भरपूर अंधार पडलाय, तर बॅटरी डेन होईपर्यंत मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर बॅटरी ऑटोमॅटिक डेन राहिली ना, त्यानंतर मी स्टॉप करतो।